ती सवय असते, काही काही लोकांची सवय असते की माझा मीच, माझ्यापेक्षा कोणीच नाही. राजकारणात तसं नसतं, डेमोक्रेसीमध्ये तर कधीच नसतं. ज्याला उच्च न्यायालयाने CBI चौकशीला नकार दिला होता आणि राज्य सरकारने हे न्यायालयात लिहून दिले होते की संपूर्ण चौकशी झालेली आहे, योग्य रीतीने झालेली आहे आणि त्याची नोंद सर्व उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात घेतलेली आहे. आज सर्वोच्च न्यायालयात जेव्हा हे प्रकरण निघालं तेव्हा सरकारच्या वतीने त्यांचे जे मोठे वकील होते ते म्हणाले की कोर्टाला की तुम्ही काही करा, तुम्ही CBI द्या, तुम्ही फेरचौकशी सांगा, आमची कशाचीही तयारी आहे. न्यायालय म्हणालं तुम्हाला जे काय म्हणायचं तुम्ही लेखी स्वरूप द्या ना. न्यायालय म्हणालं की आम्हाला माहिती आहे सत्तांतर झालेलं आहे आणि आता संबंधित व्यक्ती ह्या सत्तेत नाही आहे, पण तुम्हाला जे काय म्हणायचं आहे ते लेखी स्वरूपात द्या. आता ह्या न्यायालयामध्ये सरकारचे पोलीस नाही, पोलिसांनी ह्या न्यायालयात शपथपत्र दाखल केलं आहे आणि महाराष्ट्र राज्य सरकारने शपथपत्र दाखल केलं आहे ज्याच्यात म्हटलं आहे की तपास योग्य रीतीने झाला आहे आणि तपास संपलेला आहे, उच्च न्यायालयाने त्यांच्या अधिकारात चार्जशीट दाखल करून टाका आणि असे आदेश दिलेले आहेत. सर्वोच्च न्यायालयामध्ये साधारण चार्जशीट दाखल झाल्यावरती चौकशी कुठे देत नाही साधारण, आता शेवटी ते त्यांच्या मनावर आहे. पण राज्य सरकार आता पुढच्या वेळेस काय सांगणार की आम्ही जी चौकशी केली ती चुकीची होती, मागचे पोलीस खोटारडे होते, आता नवीन पोलीस आम्ही देतो आहोत, ते खरं काय ते सांगतील. गुन्ह्याला 2.5 वर्ष झालेली आहेत. आईचं दुःख, मेल्याचं दुःख माणूस 1 वर्षात विसरतो. हा गुन्हा कोणाच्या लक्षात राहणार आहे? पण राज्य सरकारचं असू येतं की राज्य सरकार हे कसं म्हणू शकतं की तुम्हाला पाहिजे त्याला द्या, आम्हाला काय म्हणायचं नाही. तुम्हाला कसं काय म्हणायचं नाही? उच्च न्यायालयाने सांगितलं आहे की हा जो प्रतिवादी आहे तो स्वच्छ हाताने कोर्टात आलेला नाही, म्हणजे त्याचा उद्देश स्वच्छ नाही आणि तिने अनेक गोष्टी लपून ठेवल्या आहेत. आता हे जे उच्च न्यायालयाचं म्हणणं आहे ते हे राज्य सरकार पुढे आणणार की उच्च न्यायालयाने दिलेला जो जजमेंट आहे ते फाडून फेकून देणार, काय करणार राज्य सरकार? म्हणजे जितेंद्र आव्हाडांच्या मागे लागायचं तर तुम्हाला पोलीस यंत्रणेला कायमचं खोटं ठरवावं लागेल. पोलीस यंत्रणा कुठल्या सरकारची नसते, ते कायम असलेले ज्युडिशियरी, एक्झिक्युटिव्ह, आपलं ब्युरोक्रसी हे कायम असतं, आपण पाहुणे असतो. तेव्हा आता मला वाटतं की ते पुढच्या वेळेस सांगतील की हे पोलीस खोटारडे होते, या पोलिसांनी खोटा तपास केला आहे आणि हे खोटारडे असल्यामुळे आता आम्हाला नवीन तपास करण्याची परवानगी द्या. प्लस हे मागच्या आठवड्यातले 2 गुन्हे आहेत तेही सर्वोच्च न्यायालयात सांगण्यात आले. मी सांगत होतो ना ह्याच्यामागे उद्देश आहे, ह्याच्यामागे उद्देश आहे, तो हा उद्देश होता. त्यांना न्यायालयात हे दाखवायचं होतं की जितेंद्र आव्हाडा गुंड प्रवृत्तीचा माणूस आहे आणि ते सांगितलं त्यांनी कोर्टाला. कोर्ट म्हणाले ते राहू द्या, तो ते काय त्याचं आणि या प्रकरणाचा काय संबंध येत नाही. पण येन केन प्रकारेन जितेंद्र आव्हाडाला म्हणजे त्रास कसा देता येईल, त्याला अडचणीत कसं आणता येईल याच्यासाठी हे सरकार, म्हणजे आपण म्हणतो ना हात पाय डोकं सगळं मारून बघतंय. धन्य आहे सरकारचे. तेच बघायचं झालं तर आनंद कुरमुसे यांनी हायकोर्टाचा जे निकाल त्याला घेऊन सर्वोच्च न्यायालयात ते गेलेले होते, जसं होतं राज्य सरकार हे मला त्यांच्याबद्दल काय बोलायचं नाही आहे. दुसऱ्याचा खरूच काढायची हे काम केल्यावरती करणाऱ्या माणसाबद्दल मला काही जास्त बोलायचं नाही आणि मी प्राप्त परिस्थितीमध्ये राजकीय परिस्थिती बदललेली आहे ह्याची कल्पना मला आहे. ज्या दिवशी 2 खोटे गुन्हे दाखल झाले तेव्हाच मला समजलं की आपल्या मागे हे हात धुवून लागलेले आहेत.
मग असं भिको मिळत आहे. अजून एक ट्विट सर तुम्ही केलेलं आहे जे आईला. हा हा हा, हे तर मी नेहमीच म्हणतो माझ्या मागे आई आहे, माझ्या आईचे आशीर्वाद आहेत मागे. मी कोणाचीही स्वतःहून खास काढायला जात नाही, खरूच काढायला जात नाही, हा माझा स्वभाव आहे. माझ्या आईचे आशीर्वाद मजबूत आहेत म्हणून मी लिहिलं आहे. सरकारने कितीही लावावीस बी आई, माझ्या मागे आहे माझी आई. लढा एकंदर कशा प्रकारे सुरू राहणार आहे पुढे? कारण संपूर्ण म्हणजे जे काय असं आहे त्यांना जर मला जेलमध्ये टाकायचं असेल तर टाकू द्या. इथे कुठे काय घेऊन आलो होतो ते मला कुठे काय घेऊन जायचं आहे? आपल्याला काय लालच पिलच काय नाही, जे केलंच नाही त्याच्याबद्दल मला शोक पण नाही, मला दुःख पण नाही, खंत पण नाही. पण वाईट ह्या गोष्टीचं वाटतं की जो व्यक्ती हे करतोय त्याला मी किती वेळा मदत केली हे माझं मला माहिती आहे. काय बोलायचं नाही, ठीक आहे, चलता है, लढेंगे, जीतेंगे. कोण हा व्यक्ती? कारण वारंवार ज्याला ज्याला समजतंय त्याला बरोबर समजतंय, ज्याला समजतंय त्याला बरोबर समजतंय. काल देखील शरद पवारांनी सांगितलेलं की वैचारिक जी लढाई आहे ती जितेंद्रावर करतो. असं आहे की मी माझ्या विचारांशी कधीही द्रोह केलेला नाही, करणार नाही. गेला ना रब्यात तो हर हर महादेव, कुणी बोलायला तयार नव्हतं, गेला ना डब्यात. काय म्हणायचं आहे आता जे त्यांचा पठराकण करत होते त्यांना? शिवाजी महाराजांचं विकृतीकरण हे महाराष्ट्राला आवडत नाही, हे महाराष्ट्राच्या लक्षात येवाना यायला पाहिजे. महेश मांजरेकर पिक्चर करतायत, त्याच्यात मावळा काहीतरी असे केस वाढलेले बिडलेले दाखवत आहेत, हे कसलं विकृतीकरण करताय? महेश मांजरेकर म्हणजे काय वर्ण टपकलेला कोण नाही आहे, तो पण माणूसच आहे. तो काय फार मोठा डायरेक्टर फायरेक्टर काही नाही, जो मावळा आहे जसा आहे तसा आहे दाखवा. आमचं तुम्ही सिनेमॅटिक लिबर्टी आणि सिनेमॅटिक ड्युटी म्हणजे ड्युटी ह्याच्या नावाखाली काही सरकवू शकत नाही. आणि आम्हाला सेन्सॉर बोर्डनी परवानगी दिली आहे, हे आम्हाला मान्य नाही. आम्ही याच्यावर मागणी करणार आहोत की सेन्सॉर बोर्ड किंवा इकडे जेव्हा हिस्टॉरिकल पिक्चर्स जातील तेव्हा त्या तज्ज्ञ इतिहास जाणणाऱ्या तज्ज्ञ समितीने त्याला मान्यता दिली पाहिजे. पुन्हा मी त्या प्रश्नाकडे येते. हे जे पूर्णपणे प्रकरण जे दोन गुन्हे आहेत त्या दोन गुन्ह्यांचा आता 72 तासाच्या आतमध्ये दोन गुन्हे दाखल केले, त्यामध्ये हा जो पहिला गुन्हा आहे कुठेतरी एक जाणीवपूर्वक सत्ता गेल्यानंतर दडपण्याचा काय प्रकार हा? असा असा आहे की ही सवय असते, काही काही लोकांची सवय असते की माझा मीच, माझ्यापेक्षा कोणीच नाही. राजकारणात तसं नसतं, डेमोक्रेसीमध्ये तर कधीच नसतं. ऑफ द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल, आय ॲग्री टू डिसॲग्री. इथे म्हणजे माझ्या विरोधात काय कसा काटा काढतो बघ तुझा, असंच सुरू आहे ना. आणि तुम्हालाही माहिती आहे काय चालू आहे, फक्त तू दुर्दैवाने तुम्ही बोलत नाही. कशी दुकानं तोडली जात आहेत, कशा कोणाच्या घरात भिंती तोडल्या जात आहेत, कशा केसेस टाकल्या जात आहेत, तुम्हाला सगळं माहिती आहे. अपेक्षा पत्रकारांकडे नाही आहेत आमच्या, की शोधकार्य तुम्ही करा. आणि जे काय ठाण्यात जो काय जुलूम चालू आहे त्याच्याबद्दल तुम्हीही बोला. खास करून ठाण्यासाठी हे राजकारण कुठे तरी केलं ठाण्यासाठी. हा अख्खा महाराष्ट्र एका बाजूला आणि ठाणे एका बाजूला.